नमस्कार ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित 40वी महाराष्ट्र राज्य व गोवा राज्य सेट परीक्षा म्हणजे प्राध्यापक पात्रता परीक्षा जी आहे कधी होणार आहे, त्यानंतर त्याचा अभ्यासक्रमामध्ये बदल होणार आहे का, त्याचं अंदाजित वेळापत्रक काय असेल, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये ऑफलाईन असणार आहे का ऑनलाईन असणार आहे, आपण किती वेळेस सेट परीक्षा किंवा नेट परीक्षा देऊ शकतो, वयोमर्यादा काय असते, याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणी जे सेट नेट परीक्षाची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली आपल्या आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली, ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम ग्रुपची देखील लिंक दिलेली आहे. त्यानंतरनं ऑल एक्झाम कट्टा जे आपलं ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर आहे, ज्यामध्ये सेटनेट एम पी एस सी अंतर्गत प्राध्यापक भरती, शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोग्यता चाचणी, त्याबरोबरच सेटनेट पेपर एक पेपर दोन संदर्भातील सर्व कोर्सेस तिथं अतिशय कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. ते देखील सर्वांना समजेल उमजेल या पद्धतीनं. तर आपण बघा, सुरुवातीला आपण चर्चा करूयात पहिल्या मुद्द्यांवर की निवेदित वेळापत्रक कधी प्रसिद्ध होईल. तर डिसेंबर महिन्यामध्ये 40व्या सेट परीक्षेचं म्हणजेच निवेदित वेळापत्रक जे आहे, अर्ज कधी निघणार आहेत, परीक्षा कधी असेल ते प्रसिद्ध केलं जाईल. त्यानंतर अर्ज प्रक्रिया ही जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः 30 दिवसांमध्ये ही अर्ज प्रक्रिया चालत असते. एक महिन्याचा कालखंड दिला जातो अर्ज भरण्यासाठी, तर ही एक महिना जानेवारी महिना ही अर्ज प्रक्रिया साठी असेल. त्याचबरोबर जी परीक्षा आहे ती एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल 2025 होणार आहे हे निश्चित आहे. फक्त पहिल्या आठवड्यात नाही आहे तर दुसऱ्या जे पहिल्या 15 वड्यामध्ये नाही तर दुसऱ्या शेवटच्या 15 दिवसांमध्ये ही नेट परीक्षा होणार आहे. त्याच्याबरोबरच आता ही मागच्या वेळेस आपल्या सर्वांना माहीत आहे, त्यांनी सांगितलं होतं की ऑनलाईन ही शेवटची ऑफलाईन परीक्षा आहे, पण परत ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल याबाबत आपण आताच सर्व निश्चित सांगू शकत नाही, कारण की ज्यावेळेस ही जाहिरात प्रसिद्ध होईल डिसेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत, त्यामध्ये सर्व स्पष्ट केलेलं असेल की परीक्षा कशी होणार आहे, म्हणजे त्या अर्ज प्रक्रियेच्या आधी जे जाहिरात येणार आहे त्यामध्ये हे निश्चित केलेलं असेल ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे. त्याच्यामुळं त्याचंही सर्व स्पष्टीकरण आपल्याला जाहिरात आल्यानंतर कळेल. त्यानंतरनं जर आपण पाहिलं तर परीक्षा साधारणतः एप्रिलमध्येच होणार आहे, तर अभ्यासक्रम बदल होईल का, तर बघा आता जी डिसेंबर 2024 जी नेट परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये कुठंही कोणताही बदल केलेला नाही आहे, त्यामुळं सेटच्या अभ्यासक्रमामध्ये कोणताही बदल होणार नाही, जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम राहणार आहे हे निश्चित आहे, पेपर एक असेल पेपर दोन असेल. दुसरा मुद्दा आहे, अनेक विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं की वयामध्ये काही कन्शन म्हणजे वयामध्ये किती अटेम्प्ट आपण देऊ शकतो, तर सेट आणि नेट दोन्ही परीक्षेला तुम्हाला वयाचं कोणतंही बंधन नाही, म्हणजे वयामध्ये तुम्ही कोणत्याही वयामध्ये ही परीक्षा देऊ शकता, वयाची कोणतीही अट नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही किती अटेम्प्ट देऊ शकता, 10 द्या 5 द्या किती जेवढे तुम्हाला देता येतील तेवढे अटेम्प्ट देऊ शकता. पण बघा, आपल्याला परीक्षेमध्ये पात्र व्हायचं आहे तर लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, कारण जसं पुढच्या वर्षीच्या परीक्षेमध्ये आणखी विद्यार्थी तुमचे स्पर्धक असणार आहेत प्राध्यापक भरतीचे, आता नवीन एज्युकेशन पॉलिसी जी त्याचं जी अंमलबजावणी सर्व सुरू आहे त्यामुळं अनेक महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांच्या जागा भरल्या जाणार आहेत, विद्यापीठ स्तरावर प्राध्यापकांच्या जागा भरल्या जाणार आहेत, एम पी एस सी अंतर्गत देखील प्राध्यापकाची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर या सर्वांमध्ये कुठेतरी तुमचं या सर्व भरती प्रक्रियेमध्ये कुठेतरी तुमचं स्थान निश्चित करायचं असेल तर तुम्हाला याच सेटमध्ये किंवा नेटमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. आणि याचं जे सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध असणार आहे. त्याबरोबर आपल्या ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनल अंतर्गत आणि ऑल एक्झाम कट्टा या ॲपच्या माध्यमातून आपण सेट नेट पेपर एक आणि पेपर दोनचे सर्व म्हणजे पेपर एक अनिवार्य आहे सर्वांसाठी त्या विषयाचं देखील कोर्स फक्त 1500 रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहोत, ज्याची व्हॅलिडिटी ॲपवर 2 वर्षाची असणार आहे. त्यानंतर सेटनेट पेपर 2 मराठी असेल, त्यानंतरनं अर्थशास्त्र वाणिज्य असेल, त्यानंतरनं इतिहास असेल, राज्यशास्त्र असेल, ग्रंथालयशास्त्र असेल, इंग्रजी असेल, त्यानंतर आपण जर बघितलं तर मानसशास्त्र असेल, याचा देखील कोर्स फक्त तुम्हाला 2 वर्षासाठी 2500 रुपयांमध्ये म्हणजे दोन्ही कोर्स तुम्ही एकत्र केले तर 4000 रुपयांमध्ये तुम्हाला हा कोर्स उपलब्ध असणार आहे. जे विद्यार्थी इच्छुक आहेत तुम्हाला त्याचे ऑल एक्झाम कट्टा चॅनलवर सर्व व्हिडिओज याच लिंकवर ह्याच्या खाली तुम्हाला पाहायला मिळतील. जे सॅम्पल म्हणजेच डेमो लेक्चरचे आहेत
त्यामुळे जर ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे 10 विषयाचे पेपर 1 नोट्स मिळतील, पेपर 2 पण 10 विषयाच्या सॉरी 10 घटकांच्या नोट्स मिळतील, त्यानंतरनं प्रत्येक ह्याच्यावर घटकावरचे सराव प्रश्न मिळतील, त्याच्यानंतर सरावासाठी टेस्ट मिळतील, त्यानंतर मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण देखील तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीनं परिपूर्ण अभ्यासासाठी कोर्स उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा आहे ते ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करूनही करू शकता. अन्यथा बघा, या ठिकाणी जो मोबाईल नंबर दिला आहे 9689074738 या क्रमांकाला कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे देखील कोर्स संदर्भात माहिती जाणून घेऊ शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की निश्चितच आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. बघा, अभिनय तो कमी नाही. आत्ता जर तुम्ही म्हणजे सेट नेट उत्तीर्ण झालात तर निश्चितच येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये त्याचा भाग होऊ शकणार आहात. आणि नवीन शैक्षणिक धोरणामुळं प्राध्यापक भरती भविष्यामध्ये खूप होणार आहेत. त्यामुळं निश्चितच अभ्यासाला जसं आपण बघा ज्या उत्साहानं आपण तयारीचा विचार करतो त्याच उत्साह आपण परीक्षेपर्यंत टिकवणं आणि आपला अनुभव या सर्वांसाठी आणि आपला वेळ वाचावा योग्य ते पुस्तक संदर्भ पुस्तक आज 100 अनेक प्रकाशनाची अनेक पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर योग्य ते पुस्तक कोणतं, योग्य ते मार्गदर्शन साहित्य कोणतं, तर याला सर्व मार्गदर्शन मिळण्यासाठी निश्चितच तुम्हाला क्लासचा फायदा होईल. धन्यवाद.